नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण गवारीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 1/2 किलो गवार घेतलेली आहे। 1/2 किलो गवार निवडून छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मी 3 ते 4 मिरच्या घेऊन त्याला मधून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ही गवार टिफिनसाठी खूप लवकर होते व टेस्टी पण होते, तर तुम्ही ही गवार नक्की करून पहा। जर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता मिरच्या कट करून झाल्या आहेत, आता आपण तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं व मोहरी टाकायची आहे व ती छान तडतडून घ्यायची आहे। जिरं मोहरी तडतडल्यावर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे व त्यानंतर आपल्याला गवार टाकून ती चांगली परतून घ्यायची आहे। मी अशा पद्धतीने करते जेणेकरून आपली गवार खूप छान शिजते, आपल्याला पाणी टाकायची गरज लागत नाही। पाणी टाकून जर गवार केली तर त्याला अजिबात चव लागत नाही। कोणतीही भाजी पाण्यामध्ये शिजवण्यापेक्षा जर वाफेवरती जाऊन तर त्याची टेस्ट खूप छान लागते व त्या भाजीची ओरिजिनल टेस्ट येते। लहान मुलांसाठी करायची असेल तर यामध्ये तुम्ही मिरच्या स्किप करू शकता व फक्त मिठामध्येच भाजी करू शकता। तीही भाजी खूप छान लागते, त्याला आम्ही खारी गवार म्हणतो। तर तुम्ही पाहू शकताय माझे इथे परतून झालेले आहेत मिरच्या। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीसं हळद व हिंग टाकणार आहे व त्यानंतर आपल्याला धुतलेली गवार टाकायची आहे। गवार टाकल्यानंतर गवार आपल्याला छान परतून घ्यायची आहे। आता मी इथे गवार टाकत आहे, तुम्ही पाहू शकता गवार कशी निवडली आहे। जर गवारीचा निवडण्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे नसेल तर मी तोही लवकरच शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करणार आहे। आता मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यानंतर थोडा वेळ परतून घ्यायची आहे व आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे। आपल्याला इथे 2 मिनिटासाठी पहिल्यांदा झाकण ठेवायचं आहे व त्यानंतर एकदा चेक करायचं आहे पाणी शिजलेलं असतं। पाणी चेक करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे व चेक करत राहायचं आहे। नाहीतर मग जर आपण चेक केलं नाही तर गवार खालच्या साईडला चिटकून बसते व आपले मीठ सगळं खालच्या साईडला तयार होतं। मग एका ठिकाणी मीठ जास्त लागतं व दुसऱ्या ठिकाणी मीठ कमी लागतं, त्यामुळे काही ठिकाणी गवार खारट होते व काही ठिकाणी आपल्याला गवारीला मीठच नसतं। असं न होण्यासाठी आपल्याला मध्ये मध्ये चेक करून हलवत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकताय मी चेक करत आहे, पाणी पण छान शिजलेलं आहे। शिजत आले का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला चमच्याने दाबून एकदम गवारीच्या शेंगा चेक करायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकताय आपली भाजी शिजलेली आहे। आता त्यामध्ये मी ओबडधोबड वाटलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही, आपण लगेचच हलून गॅस बंद करणार आहोत। तुम्ही पाहू शकताय मी थोडासा कूट टाकला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही टाकू शकता, जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं। पण शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपली भाजीची क्वांटिटीही वाढते व टेस्टही छान लागते। महाराष्ट्रामध्ये जास्त करून शेंगदाण्याचा कूट सगळ्याच भाज्यांमध्ये वापरला जातो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।